नमस्कार मित्र मैत्रिणींनो, प्रीतीज होम किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चमचमीत असं भरलेलं वांगं. आजची आपली रेसिपी आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. सर्वप्रथम वांगी कशी निवडायची, त्यानंतरून ती मॅरिनेट कशी करायची, मसाला कसा बनवायचा आणि भाजी कशी बनवायची. चला तर मग सर्वप्रथम आपण बघूया साहित्य. आता मी इथे 6 वांग्यांची भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे शेंगदाणे, खोबरं, आलं लसूण, लाल मिरची पावडर, काळा मसाला, हिंग, मोहरी, जिरे, तेल आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे. चला तर मग आपण सर्वप्रथम बघूया वांग मॅरिनेट कसं करायचं ते. इथे मी 6 छोटे काळ्या पाटीचे वांगे घेतलेले आहे आणि वांगे घेताना ते थोडे लांबट आणि हिरव्या देठाचे बघून घ्यावे. हिरवा देठ म्हणजे वांगे ताजे आहेत. जर तुम्हाला काटेरी हिरव्या रंगाचे वांगे भेटले तर ते अगदी उत्तम, ते चवीला अजूनच खूप छान लागतात. वांग्यांना जर काटे असतील तर ते भाजी करण्यापूर्वी ते काढून घ्यावे. आता आपण वांग्यांना मध्यभागी घ्यायची चीर पाडून घेऊया, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये मसाला भरता येईल. तुम्ही बघू शकता मी सर्व वांग्यांना असं चीर पाडून घेतलेले आहे. आता आपण याला एका भांड्यामध्ये घेऊया आणि त्यावर 1 चमचा मीठ टाकून घेऊया आणि नंतर त्यामध्ये पाणी घालूया. जर तुमचे वांगे शिळे असतील तर त्याचं काळं पाणी निघून जातं. कधी कधी वांग्यांमध्ये कडवटपणा असतो तर तो मिठामुळे तो कडवटपणा निघतो आणि वांग्याची चव खूप छान लागते. चला तर मग आपण आता मसाला करायला घेऊया. आता मी इथे 2 मोठे चमचे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही इथे ओलं खोबरं घेतलं तर अगदी उत्तम, त्याने खूपच सुंदर लागते. आता आपण हे सतत परतवत राहूया कारण खोबरं हे खूप पटकन भाजलं जातं. त्याचा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घेऊया. बघा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आणि छान भाजला गेलेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता मी त्याच तव्यावर 3/4 कप म्हणजे 1 वाटीला थोडं कमी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण हे शेंगदाणे मंद आचेवरती व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे जेवढे छान भाजले जाते तेवढीच भाजीला चव छान येते, त्यामुळे आपल्याला हे मंद आचेवरती शेंगदाणे भाजायचे आहे. बघा आपले शेंगदाणे छान भाजले गेलेले आहे. आता आपण शेंगदाणे आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 इंच आलं. त्यानंतर त्यात भरपूर अशी ताजी कोथिंबीर, तुम्ही 1/2 छोटा चमचा धने घातले तरी चालेल. त्यानंतर 3 छोटे चमचे गरम मसाला. आता मी थोडस रखरखीत असं दळून घेतलेलं आहे, ते मी प्लेटमध्ये काढून घेते. त्यामध्ये जवळपास 1/2 चमचा मीठ घालते आहे. आता हे मीठ तुम्ही मसाला दळताना घातलं तरी चालेल. आणि आता हे व्यवस्थित मीठ त्या मसाल्यामध्ये मी मिसळून घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल आता हे व्यवस्थित मी एकत्र करून घेते आहे. तुम्हाला जर तेल इथे वापरायचे नसेल तर तुम्ही पाणीही वापरू शकता. याने काय होईल, मसाला थोडा ओलचट होईल आणि तो वांग्यामध्ये व्यवस्थित असा भरला जाईल. आता आपण वांग्यांना पाण्यामधून काढून घेतले आहे. आता त्या वांग्यांमध्ये आपण हा मसाला व्यवस्थित असा भरून घेऊया. अशा प्रकारे आपल्या सर्व वांग्यांना हा मसाला भरून घ्यायचा आहे. इथे माझे सर्व वांगे मसाला भरून तयार आहेत आणि जो आता उरलेला मसाला आहे तो आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत. चला तर मग आता भाजी करायला घेऊया. इथे मी 3 मोठे चमचे तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद आणि 2 छोटे चमचे मिरची पावडर. आता मी हे सर्व मंद आचेवरती व्यवस्थित परतून घेणार आहे. आता आपण त्यामध्ये मसाला भरून ठेवलेले वांगे घालूया. आता हे थोडस तेलामध्ये वांगे परतून झाले की आपण जो आपला उरलेला मसाला होता तो पण त्यात टाकून घेऊया. आणि आता परत एकदा मी ह्या वांग्यांना थोडस परतून घेते. एकदम मस्त दिसत आहेत आपले वांगे आणि मसाला. आता यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते आहे. गरम पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता.
थोडं पाणी कमी आहे, मी परत थोडंसं पाणी टाकून घेते आहे. आता ते गरम पाणी जर टाकले तर भाजी ही लवकर उकळते, भाजीला तरीही छान येते. इथे मी झाकण ठेवून 5 मिनिटे याला छान उकळी येऊ देते. 5 मिनिटानंतरून मी झाकण काढून परत एकदा वांग्यांना थोडंसं उलटवून घेते आहे, जेणेकरून वांगे हे सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजले जाईल. आपली वांगी जवळपास शिजत आलेली आहे. आता आपण यावर परत एकदा 5 मिनिटे झाकण लावून थोडस शिजू देऊया. तुम्ही पाहिजे तेथे वांगे कुकर मध्येही शिजू शकतात, एक शिटी देऊन वांगे शिजू शकतात. बघा काही झणझणीत चमचमीत दिसते आपली भाजी, वासही अगदी सुंदर येतोय. एकदम छान शिजलेत आपले वांगे. बघा भाजीचा रसाही अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही, अगदी व्यवस्थित प्रमाणात भाजीचा रसा झालेला आहे. आता त्यावर आपण ताजी अशी कोथिंबीर भुरभुरून घेऊया. झणझणीत असं आपलं भरलेलं वांग तयार आहे. आता ही भरलेली वांगी तुम्ही भाकरी बरोबर खाल्लीत अगदी उत्तम, किंवा पोळी, फुलका आणि त्याबरोबर कांदा, अगदी भन्नाट चव येते. आज तुम्ही ह्या भरलेल्या वांग्यांचा बेत नक्कीच करून बघा. अगदी झटपट आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनणारी ही रेसिपी आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. अजून अशाच रेसिपीसाठी प्रीतीज होम किचनला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर. तोपर्यंत बनवत रहा, खात रहा, मस्त रहा.